कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची पुरातत्व खात्याचे अधिकारी आज पाहणी करणार. झी 24 तासच्या बातमीनंतर पुरातत्व खात्याला जाग. मुख्यमंत्रीही आज विधानसभेत निवेदन करणार. भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक. विरोधकांना उत्तर देण्यासाठी फडणवीस करणार मार्गदर्शन. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. विविध मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी. शिंदेगट करणार युक्तिवाद. राज्यपालांच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहतांचाही युक्तिवाद. पुरातन स्थळांच्या नामांतरासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याला आयोगाचा नकार. देशाला इतिहासात अडकवू नका. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. मुंबईसह 24 महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत. मुंबई हायकोर्टाची राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा. उत्तरासाठी 2 आठवड्यांची मुदत. लावणी कलाकार गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल. कडक कारवाईचे सायबर पोलिसांना आदेश. बीडमध्ये 12वीच्या परीक्षेत मराठीत परीक्षा देणाऱ्यांना चक्क इंग्रजी भाषेतली प्रश्नपत्रिका. कम्प्युटर टेक्निक विषयाच्या पेपरमध्ये गोंधळ. पैठणमध्ये शासकीय आश्रमशाळेत 200 अधिक विद्यार्थ्यांनी व्हायरल इन्फेक्शननं बाधित. दर्जाहीन भोजन असल्याचा मुलींचा आरोप. मुलींवर उपचार सुरू. ब्लड बँकेच्या दरामध्ये वाढ होणार. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 50 रुपये आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये 100 रुपयांनी वाढ होणार. साठवणुकीसाठी खर्च वाढल्यानं निर्णय. राज्यातून 9.5 लाख टन कांदा निर्यात. उन्हाळा कांदा निर्यात नियोजनाची गरज. तरीही राज्यात कांदा दरात घसरण सुरूच. बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव महित कोबीला कवडी मोल भाव. शेतकऱ्यांना पिकात सोडल्या मेंढ्या. कांद्यानंतर आता वांग्यांनी शेतकऱ्यांना रडवलं. पुणे जिल्ह्यामध्ये 95 किलो वांगी विकून शेतकऱ्याच्या हाती आले केवळ 66 रुपये. निराश शेतकऱ्यानं 11 गुंठ्यातलं पीकच उपटून फेकलं. साताऱ्यातल्या माण तालुक्यात भूकंप. 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानं पळशी, धामणी, कुकुडवाड, मणकडवाडी, वर्जल परिसरात अनेक घरांना तडे. बुलडाण्यातल्या प्राचार्य अविनाश कुळकर्णींना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार. मुंबईत मंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते गौरव. अहमदनगरच्या पद्मभूषण बाळासाहेब ढारदे शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रदर्शन. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटमध्ये पुन्हा नोकर कपात. कपातीचा फटका रोबोटलाही. 100 रोबोटनं कामावरून केलं कमी. एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्टही बंद. देशातली पहिली मानवयुक्त गगनयान मोहिमेची जय्यत तयारी सुरू. इस्रोकडून 4 अंतराळवीरांचं प्रशिक्षण सुरू. बौद्धिक संपदेत भारत अजूनही मागेच. US चेंबर ऑफ कॉमर्सचा अहवाल. अमेरिका पहिला आणि चीन 24व्या स्थानावर. वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. EPFOचा निर्णय. 3 मे पर्यंत करता येणार अर्ज. मेघालय, त्रिपुरा, त्रिशंकू तर नागालँडमध्ये NDA विधानसभा निवडणुकीतल्या एक्झिट पोलचा अंदाज. त्रिपुरा नव्यानं उदयाला आलेला तिपरा मोठा पक्ष निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता. आर्थिक गर्तेतल्या पाकिस्तानात औषधांचा मोठा तुटवडा. शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ. परकीय चलन घटल्यानं औषध निर्मिती थांबली. वानखेडी स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय. MC अध्यक्ष अमोल काळेंची झी 24 तासला माहिती. भव्य सोहळ्यात पुतळ्याचं अनावरण करणार. टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर अखेर विवाह बंधनात. मिताली परुळकर सोबत लग्नगाठ. कर्जतमध्ये पार पडला पारंपरिक विवाह सोहळा. आज जाहीर होणार फिफा अवॉर्ड्स. बेस्ट प्लेअरसाठी लिओनेल मेसी आणि एम्बापेमध्ये जोरदार रस्सीखेच. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24.